देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज नाणेगाव येथून आपल्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला. मारुती मंदिरात दर्शन घेऊन गावागावात त्यांनी उत्साहानं प्रचार रॅली काढली. आहिरे यांनी घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतला तर महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. 5 वर्षाच्या कार्यकाळात आहिरे यांनी तब्बल 1000 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळवून त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. मतदारसंघातील राहिलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पुन्हा पाठवावे अशी भावनिक विनंती आहिरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना केली. संसारी गावामध्ये कैलासवासी राजाभाऊ गोडसे आणि हेमंत गोडसे या दोन्ही माजी खासदारांच्या घरी जाऊन भेट घेतली. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. प्रचार दौऱ्यादरम्यान आहिरे यांनी नाणेगाव, शेवगे, दारणा, संसरी, बेलतगव्हाण, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, राहुरी, दोनवाडे यासारख्या गावांना भेटी दिल्या. महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत होते. आहिरे यांच्या कार्यकाळात मतदारसंघात झालेल्या विकास कामांमुळे आगामी 20 तारखेला होणाऱ्या मतदानात त्यांना पुन्हा विजय मिळावा असं आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिलंय. उभ्या राहतील व आमच्या अपेक्षा पूर्ण करतील ही माझी इच्छा आहे.
प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.